समझ को प्रयत्न करिया आओ सुद्धा आपण सब बरे हे तू काम सांगता तर माझे सुद्धा मुळे स्पीकर करता म्हणून मला एक तुम्ही संधी दिल्या म्हणून देवस्थानचे हा आभार व्यक्त करता आता मागील चुकून आनंद जर आभार व्यक्त करता समय आणि देवस्थान मला सातत्याने संधी देता मागणी करता आणि मला ते हांगा येऊन माझी संधी देता श्रीमद भागवतमातल नवव्या स्कंदात चोवीसावा अध्याय आणि त्या चोवीसावा अध्यायात शापना असतो हा त्यांना स्वर्ग वास्तव म्हणतो वास्तव असतं म्हणाले यदाही धर्मस्य क्षयवृत्ती पापना तदा तू भगवान आत्मान सृजते भक्ति मार्ग या विषयाचे नाही साधारण
वचनांचं बघा. भगवद्गीतेचा 12 वा अध्याय आणि त्या 12 वा अध्यायाचा विषय कसा आणि नाव कसं त्या 12 वा अध्याय भक्ती योग. आणि भक्ती म्हणजे काय? साध्या आणि सरळ भाषेत या भक्ती जे सारखे संक्षिप्तपणा सारखे समजण्याचा भक्ती ती एक कशी बोलली गेल्या 2 वर्षाच्या पाठात आहे. भक्ती म्हणजे नामस्मरण करणारे देवाचे चरणी येतले शरण येतले तर तीच बघून द्यायला सांगलेले सातत्याने आम्ही सदैव सदा आमची जी दैनंदिन जे व्यवहार असतात काम असतात तिथून आम्ही भगवंतात कशी आम्ही सदैव आठवण होऊ शकते याद काढू शकते. आणि तसेच आईचं किंवा 12 वा अध्याय समजता प्रयत्न करूया. आम्हा सगळ्या बसलेल्या वरिष्ठांच्या चरणी नतमस्तक तुझी कृपाशीर्वाद असते कधी नाम शिकवू शकता तुझ्या मला खूप खुश असतात पण तुझे दया माफी असते आता. अर्जुन उवाच एक लक्षात घेऊया. अर्जुनाची स्थिती ती आमची स्थिती. अर्जुन शुद्ध भक्त असतो म्हणजे त्याचा शुद्ध भक्त आज अशा प्रसंगात कसं आहे त्याच्या इथे संकटात कशी मदत राहिली त्याला त्रास जावते कसे एवढं सुधामा विप्र त्याला त्रास जावते कसे एवढं प्रधान महाराज त्याला त्रास जावते कसे एवढं गृह महाराज मग त्या सविस्तर नंतर नाही 12 वा
अर्जुनाचा प्रश्न करतो, हो प्रश्न तुमचा आणि माझा सगळ्यांचा प्रश्न आहे, हो प्रश्न आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. एवं सतत युक्ताय भक्ता स्वां परिउपासते एचाप्यक्षरम अव्यक्तं तेषां ते योगवित्तमाः. एवं सतत युक्ताय भक्ता स्वां परिउपासते एचाप्यक्षरम अव्यक्तं तेषां ते योगवित्तमाः. अर्जुनाचा प्रश्न साधा प्रश्न आहे, तुमचा आमचा प्रश्न असतो किय प्रश्न होता. एवं सतत युक्त आहे, सातत्यान युक्त, युक्त म्हणजे सनातन. भक्तास्तम परिउपासते, तुमचा भक्त तुमची उपासना करता, उपासते. एक भक्त जे करता तुमचे अर्ज विग्रह जे असा, तुमचे रूप जे असा, तुमचे विग्रह जे असा, त्या रूपाला तुमचे की करता अपेक्षित जे असा सदन करता, केंद्रित करता आणि तुमचे सदन उपासना करता, नामस्मरण करता एक व्यक्ती. आणि दुसरो व्यक्ती एक अक्षरम व्यक्तन, एक अक्षरम. आता अक्षरम म्हणजे काय? हा आमच्या इंद्रियाच्या परे, या इंद्रियाच्या परे अव्यक्तम अप्रकट, त्याला निर्विशेष वाद म्हणतात, निराकार आकारच नाही, निराकार निराकार मी अव्यक्त आमच्या या इंद्रियाच्या परे ते जे व्यक्ती आता उपासना करत. तर या दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण? उत्तम कोण? देशांके योग वित्त महामान. हो प्रश्न प्रत्येका बहुत प्रश्न असतो. आणि या प्रश्नात दोन सांगले आहे की एक निर्विशेषवादी, जर निराकाराचे आपले चित्त सरळ करतात, केंद्रित करतात. आणि दुसरा असा तर आता रूप विग्रह अर्ज विग्रह ताचे आपले रूप सरळ. आणि याच्यामध्ये श्रेष्ठ कोण? आता पुढे भगवान वाच, श्री भगवान वाच. मय्यावेश मनोहिमान नित्य युक्ता उपासते श्रद्धया परोपेता तेने युक्त तमा मतः. सुंदर अवसर भक्ति मार्ग जो वास्तव कोई वास्तव बोली का मतलब जैसा है हमें शुरुआत के लिए भूयां शुभ बा आते माकाय पाठ तो अन्य यह सब रहे भूयां में सांता सांता हो गया हम अगले बैठ रहे हैं सभी एक तीन मिनट आ सकते हैं एक एक शो कर रहे हैं सांता मैं माजा वैसे जैसा कि लक्षण है कि भूयां सुधा या तो समझता कारण है जैसे सब लोग बारह बजे पाठ के लोग जा पंद्रह बजे पाठ के ये खरे संस्कार एक आवरी से दृष्टिकोनाचा तुम्ही म्हणताय छत्रपती शिवाजी महाराज हे वर्ण झालं स्थान कसं झालं भाई प्रश्न सांगा. जिजाऊ माता, जिजाऊ माता सतत पुजारी आलो आणि खास करून श्रीमद भागवत महाभारत रामायण पठन करून घ्यावं म्हणून घ्यावं आणि संत तुकारामांच्या सानिध्यात आवले छत्रपती शिवाजी महाराज सुवर्णाच्या सानिध्यात आले आणि म्हणून रामदास स्वामीच्या हातून किया सरकार त्यांना एक खंडात तरी ज्ञान प्राप्त झाले आणि त्या खाली ते धर्माचे रक्षण करू शकले. आणि म्हणून आम्हा आम्ही जाताना प्रयत्न करूया भूयान आम्ही हे भक्ती मार्ग निर्माण प्रयत्न करूया. त्या भगवान किती म्हणता मय्या वेश मनोहेमा नित्य युक्त उपासते मय्या वेश मनोहेमा. मय्या वेश म्हणजे माझ्या माझ्या रूपाचे मन जो केंद्रित करता नित्य युक्त उपासते माझ्या रूपाची सदा उपासना करता
कॅमेरा जरी भितर व्हरना आसत डोळ्याच्या कॅमेरान जो
अनुभव मनीष शिकार अनुभव
नामस्मरण कलयुगामध्ये नामस्मरण
तर भगवान त्याला शक्ती प्रदान करणार. शक्तीचा भगवान भगवान म्हणतात या नामामध्ये एक शक्ती आहे. नाम नाम कारी बहुधा अधिक सर्व शक्ती या नामामध्ये एक पूर्ण म्हणजे शक्ती आहे. जो कोणी नामाचा विचार करेल त्याच्यामध्ये शक्ती जो कोण करेल. आणि म्हणून आम्ही निराकार निर्विशेषवादी या एजेंडर पावले ते सांगताना सांगतात सर्व व्यापी असा सांगताना भगवंताचे गुण असतात. सर्व व्यापी असा त्याच्याबद्दल आपण अनुभव घेऊ शकतो ना. त्यांचे आम्ही विचार सुद्धा करू शकतो. आमचे विचाराचे पर्याय असा आमचे इंद्रियांचे पर्याय असा अशी शक्ती असा वचन असा ते खरंच भगवान अचल असा आमचे इंद्रियांचे पर्याय सगळे असा गुणांच्या मनात करतात. मग त्या म्हणा मग इंद्रियांचे संयम घेऊन माहिती तुमचे माझ्या रूपाचे मन केंद्रित करता माझ्या रूपाचे गुणाचे वर्णन करता माझ्या इलाचे वर्णन करता त्याला गिराटा माझी प्राप्ती सहज झाली. म्हणून क्लेश एक व्यक्ती जर बरं क्रीडा करून जातो असं त्याला सराव करतो
தயவர் தந்திரிகள் சரம் நமஸ்தானுக்கு சுமந்திரிகள் சுமந்திரிகள் மயங்கிறதே மாலி சாப்பிடும் தனஞ்சயா மாலிக்கு இச்சா கிடக்கு சார் அப்படி கிடக்கி பிரபடுது இச்சா தயாரி மகா பிராப்த கர்ப்பாதி இச்சா அப்படி தயாரி ஹே தனஞ்சய धनंजय ने लीडर ऑफ वेल्थ निकाल लिया धनंजय ने जैसे विजय प्राप्त किया था धनंजय विजय कौन उन्होंने अपने अभ्यास करो सातत्य नाम स्मरण करने का प्रयत्न करो आमी शुद्ध नाम स्मरण आमी ये ज्यादा जन आमी शुद्ध भक्ति में आमी शुद्ध भक्ति पर आमी प्रयत्न करो आयुष्मान प्रयत्न करो अगर एक शुद्ध कुलशीला आलवा वह महान राजा अच्छा राजा क्या राजा एक मुकुंद माला स्तोत्र बनो गई है अच्छा खूब से गए स्तोत्र बने अच्छा स्तोत्र ते 800 स्तोत्र किए मतदा एक के आचार्यम इदम श्लोके सुदा परित्यज विषय पिबंती नामानि नारायण गोचराणि त्यक्त्वा न वाच कुहका पठंती अंतिम दबे आश्चर्य में थी मनुष्य लोके यह मनुष्य लोकन जो है मनुष्य जन्म जो मिला मनुष्य लोकन जो एक आश्चर्य की गोष्ट लक्षण कहती है सुधा परित्यज जे मोदन मेळा ते सोडता त्याग करता अंतिम धर्माचे पर्यंत करता विषम किमंती मोद दिता ते नाका म्हणता आणि विष घेऊ प्रयत्न करते आता एक पुढे म्हणता एक विष म्हणजे मनुष्य जनमा पाया राधा कृष्ण नाम जानिया शनिया ईश्वर खाइनो मनुष्य जन्म पाया राधा कृष्ण ना भजिया मनुष्य जन्म मेरा आणि भगवान का जे आम्ही भजन करीना नामस्मरण करीना उपासना करीना तर जाणू म्हणजे जानिया शनिया ईश्वर आहे जाणू म्हणजे विष खाल्ले वाशी म्हणजे किरे मनुष्य जन्माचे जर सार्थक करतले तर भगवंताचे केलेला सदैव सातत्याने उपासना करा हो मनुष्य जन्माच्या वेळा खाव पिव मजा करता नाही चोऱ्यांची राग घेऊन भ्रमण करून करून आपलो मनुष्य सारखो म्हणजे हिऱ्या सारखा या जन्मात मिळाला सारखो माया घातले म्हणून सातत्याने प्रयत्न करा भगवंताचे नामस्मरण करा आणि पुढे म्हणता नामानी नारायण गोचराणी कोणाचं नाम घ्याव नारायण गोचर जे सदा कोणा म्हणतात गाई केलं तरपा म्हणतात पैसे सांगणे गोविंद हरी अजय विचार तत्वान वाच म्हण आम्ही किती करता हे गोचर म्हणून ते सोडता आणि किती करता कुहता पठंती बाकीचे विषय घेऊन बसतात ते देतो विचार बसी इंग्लिश शब्द बसी अरे ते काय आले हा काय आले ते काय आले थोड्या वर्ष बसता गोष्टी गोष्टी जाता असं चार चार वर ते जरूर शेवट किरे काय नाही एकदा शेवट जोडला की लास्ट वर्ष लास्ट वर्ष पाच दिवस आणि पडे ते म्हणजे ते मागे म्हणजे मागे काम तो काय झाले मध्ये ते मला बसले आज काय केलं लास्ट काय म्हणे म्हणे की म्हणजे विचार पण ज्यांना आम्ही भगवंताचे लीलेचे वर्णन करता श्रवण करण्याचा प्रयत्न करता कीर्तन करण्याचा प्रयत्न करता नाम उच्चारण करण्याचा प्रयत्न करता तर आणि घरी तो प्रश्न देणार कारण सगळे एकटे जाऊन आपले मन कोणाचे केंद्रित करता भगवंताचे चरणी केंद्रित म्हणजे सगळे एकटे येण्याचे कारण किती सगळे एकटे आपल्या मध्ये बनना एकूच असा एकमेव एकम शास्त्र देवकी पुत्र गीतम एको देवो देवकी पुत्र एव एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्मा
अपेकं तस्य देहस्य सेवा एकं शास्त्रं देवकी पुत्र गीतं देवसुत्र कृष्णं एकं शास्त्रं देवकी पुत्र गीतं गाय रहे बोधिता गाया हूँ संगीत एको देव देवकी पुत्र एको एक देव भगवान का जब हम एक ऐसा शास्त्र एक देव देवकी पुत्र एको मंत्रस्तस्य नामानि यानि महामंत्र अंदर तुलता कर्मा पेकम तस्य देवस्य सेवा अते उत्तम के संपया आपको किरण भगवान तक की सेवा करता है दुबारा महाराज अपना 1541 का अभंग अब तुम्हारा महाराज जी अभंग में लिखो सुन 5000 अभंग आता है जब नानी को ऐसा बुक कहते थे बुक थे अंतिम 1451 अभंग तुम्हारा महाराज जी तो अभी शैक्षणिक दृष्टि को ले अभी ये सुनता पूर्वा अपन के लोग की फैक्ट्री भाई बहुत आगे तक तो बारे में तो शैक्षणिक पात्रता भी पहुंचा रहा तुम्हारा महाराज शायद तो उतना पात्र बचा रहे भगवान ताजे विठल 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 सदा विठल विठल नाम जय जय सब काय उन्हें कितना मुट्ठा पढ़ा भगवान ना तेरे अर्धा के इस तक भगवान ना सा आपका धनी खाया तो धनी आसा आपने तो क्योंकि आज क्या नौकर धन पाले क्या नौकर धनी को जो सत्ता जाना पढ़ा खोबरा आता पढ़ा खोबरा स्त्री धनी स्वस्पाजी टेक्निक पया पीछे थी धनी बड़ों को मारे ना थी अत आज क्या नौकर आसान उनका शो बैठा थी वही था ते खड़ा क्या था ते खड़ा पाप कान है कितना वाला था मिठाई तुकारा महाराज विठ्ठल विठ्ठल नाम जपता बोले त्या घुरात ने आवाज आता पहिली कान लाय त्या काय लक्ष न जा नेन काय लक्ष न जा ये सगळे चरा जरा असा तिथल्या एक नाम गुण स्थान झाले नाम येता नाम आणि म्हणून आला म्हणता तेथे सुखासी वसती गावी वैष्णव नासती कस सुखाचे अत्यानंद जर आनंदाची प्राप्ती करतले असत आणि वैष्णव जे असा कोण ज्या वैष्णव केले करता सांगूया ते नामस्मरण केले करतात नाचतात गातात आणि मग जाग्या दिव्या पताका झळकती म्हणून म्हणता आले विठ्ठला तुम्ही पैशात पंढरपूरची ज्यांना एकादश असतात त्या वेळेला तुम्ही पुण्यात दिंडी कोण घालतात कितले पथ घेतात लाखो लाखो लोक येतात ते दिंडी घालताना जेते गर्जती हरी नामे उपनिषदात पहिचान सगळे वेदात तू काय ऐकले केवळ हरीचे नाम केवळ हरीचे नाम केवळ हरीचे नाम हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम नामी सगळ्यां क्रिया भीती होता की आम्ही एक असे लक्ष धरूया आमचे आमचे ध्येय धरूया आयुष्यान की आयुष्यान आपका कोई ना नहीं लगता है घूम रहा है कि बाकी जो दिशा के कार्य करने की दिशा करना है किन्हें मामले बड़ों का साइडिंग ऐसा साइडिंग मुझे साइडिंग गाड़ियां सुनी नावा साइडिंग घर रस्ते सुपर बायर रस्ते सब रे रस्ते माला रस्ते क्या रस्ते पर कोई ना कार्य करो तो मैं ना बहुत तो उनका हरी नाम जामी एक बैग ये दिशा ना पंटिया पहला नारी शक्ति साथ
धन्यवाद।